हाय फ्रेंड, मी नयन तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फिश किलर। आज आम्ही स्वीट वॉटरमध्ये फिशिंग करायसाठी आलो आहे। गोड्या पाण्याची नदी आहे आणि आम्ही फिशिंगसाठी आलो आहे तिकडे। माझ्याबरोबर माझा मित्र फयाज हा देखील आलेला आहे फिशिंगसाठी। आज बघूया, ही एक स्पेशल जागा आहे शिवड्याची, वालागट्टू ज्याला म्हणतात लोकल भाषेमध्ये। आम्ही शिवडा पाती असे नाव आहेत त्याचे। आज आम्ही स्पून यूज करतो इकडे, चम्मच गल स्वीट वॉटरमध्ये। बघूया, भरतीचं प्रमाण कमी होतं आहे, पाणी कमी होतं आहे, हाय टू लो टाईड अशी चाललेली आहे। पाणी 100% एकदम क्लिअर आहे, तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकदम क्लीन वॉटर आहे। फिशिंगसाठी एकदम परफेक्ट वॉटर कंडिशन ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं पाणी आहे। आणि आम्ही फिशिंगसाठी आज जो सेटअप यूज करतो आहे तो म्हणजे पेन कंपनीचा रॉड आहे आपल्याकडे, 8 फीटचा डेटोनेटर इन्श्योर। आणि त्या रॉडला आम्ही जी रील यूज करतो आहे ती डायवा कंपनीची आहे, BG मॅक्सिल 4000 सिरीजची आहे। आणि जो ब्रेडलाईन आज आम्ही यूज करतो आहे तो ब्रेडलाईन आहे आपला सुफिक्स कंपनीचा, सुपरकास्ट 832 असा कोड आहे त्याचा। 33 mmची ती लाईन आहे फिशिंग करतो। आणि तेवढ्यातच फयातला काहीतरी हुकअप झालं आहे स्पून चम्मच गलवर, नाही शिवडा असेल वाला गट्टू सहजरित्या तो एकदम खेचतो आहे। शिमानो FX 4000 सिरीजची तो रील यूज करतो आहे, लुकानाची ब्रेडलाईन आहे। आणि रॉड तो जो यूज करतो आहे तो रॉड म्हणजे ब्लॅक रिवर, लुकाना ब्लॅक रिवर। आणि नक्की बघू शकता वाला गट्टू त्याला हुकअप झाला आहे, फॉल हुक झाला आहे। नक्की तर साईज स्मॉल आहे पण चांगला हुकअप म्हणता येईल, फॉल हुकला झाला आहे। त्याच्या पाठीवर हुकअप झाले तुम्ही बघू शकता, नक्की एकदम छोटी साईज आहे। पण अशा कंडिशनमध्ये हुक होणे देखील चांगली गोष्ट आहे। त्याच्या पाठीवर हुकअप झाले, फॉल हुक परफेक्ट हुक नाही, स्मॉल साईज आहे, बेबी वाला गट्टू ज्याला आपण म्हणू शकता। भरपूर वेळ कास्ट केल्यानंतर सुद्धा देखील काहीच हुकअप होत नव्हतं, पाणी कंडिशन एकदम चांगली होती, वॉटर खूप क्लिअर होतं, तरी देखील मला अजूनही एकही मासा हुकअप झाला नव्हता। तरी मी कंटिन्यू कास्ट करत राहिलो, कारण की फिशिंगचा एक नियम आहे का तुम्हाला पेशंट खूप ठेवावा लागतो, सबर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे फिशिंगमध्ये। कमीत कमी 15 ते 20 मिनटं कंटिन्यू कास्ट केल्यानंतरही काही रिझल्ट लागत नव्हता, तरी मी कास्ट कंटिन्यू चालूच ठेवला। मात्र फयाजने स्पॉट चेंज केला होता, भरपूर वेळा कास्ट केल्यानंतर इकडे काही हुकअप होत नव्हतं त्याला देखील, मग तो थोडासा खालच्या बाजूने फिशिंगसाठी गेला होता। तिकडे कास्ट केल्यानंतर त्याला एक हुकअप झाला होता, त्याला फिश हुक झाली होती एक, तो देखील वाला गट्टू शिवडा होता।
त्याचं नशीब खूप जोरदार होतं. सेकंड फिश जी हुक झाली ती देखील फॉल हुकच झाली होती. बॅक टू बॅक दोन फिश त्याला फॉल हुक झाल्या होत्या. मात्र गुड लक होतं त्याचं, कारण की त्याला कंटिन्यू दोन फिश हुक झाल्या होत्या. वाला गट्टू स्पॉट चेंज केल्यानंतर त्याला हा फिश हुक झाला होता. तो देखील वरच्या साईडने त्याला हुकअप झाला होता, फॉल हुक झाला होता, तुम्ही बघू शकता. नशीब चांगलं म्हणता येईल त्याचं, गुड लक आणि बॅड लक चांगलं होतं. त्याला दोन्ही वालागट्टू परफेक्ट हुक झालत नव्हते, मात्र फॉल हुकने दोन्ही त्याला मिळाले होते. तुम्ही बघू शकता ही साईज मात्र थोडीशी पहिल्या हुकअप झाल्यापेक्षा ती मोठी आहे, पण जसे पाहिजे तसे वालागट्टू आपल्याला हुकअप होत नाही आहे, कारण की भरपूर मोठ्या साईजचे आहे वालागट्टू या नदीमध्ये, या रिव्हरमध्ये. मला अजूनही एकही हुकअप झाला नव्हता, तरी मी कंटिन्यू स्पिनिंग करत होतो. कंटिन्यू कास्ट चालू होती माझी. पाण्याचा प्रेशर देखील जास्त होता, कारण की हाय टू लो चालला होता, भरती उतरत होती, म्हणून पाणी वाहण्याचं प्रमाण जरा जास्त होतं. तरी मी कंटिन्यू फिशिंग चालूच ठेवली, स्पिनिंग चालूच ठेवली. नंतर भरपूर वेळ तिकडे कास्ट केल्यानंतरही आम्हाला काही हुकअप झालं नव्हतं. नंतर आम्ही स्पॉट चेंज केला, फयादनी सांगितलेल्या नवीन स्पॉटवर आम्ही आलो होतो. तिकडे मी लुअर लावला होता व्हाईट कलरचा, व्हाईट चिकन पर्ल लुअरवर मी स्पिनिंग करत होतो. तिकडे स्पॉट चांगला होता, संध्याकाळची वेळ होती, वॉटर कंडिशन देखील खूप चांगली होती. टॉप वॉटर मिनो यूज करत होतो मी तिकडे, कारण की रॉकर्स जास्त असल्या कारणाने मी टॉप वॉटर यूज करत होतो. वातावरण देखील थोडंसं बदललं होतं, पाणी येण्याची दाट शक्यता होती. ते देखील मी स्पिनिंग चालूच ठेवली. स्पिनिंग करता करता जवळच चांगली बाईट झाली होती आणि हुकअप झाला होता. तुम्ही बघू शकता रॉकर्स जास्त प्रमाणात आहे तिकडे, आणि एक रेड स्नेपर हुकअप झाला होता मला. नॉर्मल साईज होती रेड स्नेपरची.